ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चौकशीच्या भीतीने आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस सोडली, शशांक बावजकर। कलम 370 रद्दमुळे नव्हे, चौकशीच्या भीतीने आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस सोडली असे प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावजकर यांनी सांगितले। गेले 2 दिवसापूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारने जम्मू काश्मीरमध्ये लागू केलेले 370 कलम रद्द केले म्हणून आपण काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली व भाजपला पाठिंबा दिला असे विधान केलं होतं। याचा खरपूस समाचार घेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावजकर यांनी इचलकरंजी काँग्रेस कमिटी येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर घणाघात केला। पाहूया पुढे ते काय म्हणतात। इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षानं आणि केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेलं 370 कलम रद्द केलं आणि त्यामुळं मी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली, प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाला आमदार झाल्यावर तातडीनं पाठिंबा दिला, अशा पद्धतीचं विधान या ठिकाणी केलेलं होतं। मी प्रकाश आवाडेंना विचारू इच्छितो की प्रकाश आवाडे 1985 साली राजकारणात नसतानासुद्धा त्यांना काँग्रेस पक्षानं विधानसभेचं तिकीट दिलं आणि निवडून आणून त्यांना राज्यमंत्री केलं। त्यानंतर जवळजवळ 20 वर्ष त्यांनी विधानसभेचं सदस्यत्व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेतलं। अनेक सहकारी संस्थांचा जन्म काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला, अनेक सहकारी संस्थांची आर्थिक मदत काँग्रेस पक्षाच्या शासनाच्या माध्यमातून झाली, महामंडळाचे ते 5 वर्ष अध्यक्ष होते आणि मग हे सगळं मिळवत असताना त्यांना 370 कलमाची काठ होऊन झाली नाही, त्यावेळी कुठे गेली होती? राज्यघटना न वाचता 370 कलम हे काय आहे हे माहिती न घेता त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे चुकीच्या पद्धतीचं आहे। त्यामुळं 370 कलमाचा वेगळ्या पद्धतीनं काहीतरी कशाशी तरी जोडणं ही योग्य गोष्ट नाही। ह्याचं मूळ कारण जर आपण विचारात घेतलं तर 28 ऑगस्ट 2019 तत्कालीन आमदार हळवणकर यांनी त्यांच्या लेखाजोखा मेळाव्यात आवाडेंना धमकी दिली होती की त्यांच्या सहकारी संस्था आणि त्यांच्या सहकारी संस्थात असणारं मनी लॉन्ड्रिंग आणि त्याच्यामुळं मी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करेन आणि त्यांना तुरुंगात जायला लावेन अशा पद्धतीची धमकी हळवणकरांनी दिली होती आणि त्या धमकीला घाबरून आमदार आवाडे यांनी तातडीनं 5 सप्टेंबरला काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असं माझं स्पष्टपणानं सांगणं आहे आणि हीच खरी गोष्ट आहे। परंतु राष्ट्रीय मुद्द्यावर मी वेगळी भूमिका मांडली अशा पद्धतीचा गाजावाजा करून मी राष्ट्रीय नेतृत्वाचा किती विचार करतो असा त्याला मुलामा देण्याचा जो प्रयत्न आहे तो धादांत खोटा, लबाडी करणारा, गावातल्या नागरिकांची दिशाभूल करणारा आहे। त्यामुळं आवाडेंनी उद्याच्या काळामध्ये अशा गोष्टी आणि भूलथापा मारण्याचं काम केलं तर त्यांना ज्या त्यावेळी त्यांचा पर्दाफाश केला जाईल, त्यांना जाब विचारला जाईल याची त्यांनी नोंद घ्यावी। महानगर न्यूज साठी इचलकरंजीहून इजाज खान पठाण।